हेलो एवरीवन, एम आई ऑडिबल क्लियरली? अच्छा, आवाज क्लियर येतो आहे का तुम्हाला? चैट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. ओके, प्रेझेंटी मार्क करा आणि त्यानंतर आपण सुरुवात करूया. चला, लास्ट लेक्चर आपण आज कंटिन्यू करूया. तर तुम्हाला समानार्थी शब्द शिकवले होते, स्टार्ट केलं होतं, राईट? म्हणजेच समानार्थी शब्द म्हणजे ज्यांच्या अर्थात समानता आहे, जिसका मीनिंग सेम है, ओके, त्याला आपण समानार्थी शब्द म्हणतो. मग सूर्य, सूर्याला दिनकर, दिवाकर, रवी, भास्कर असे वेगवेगळ्या शब्दांनी संबोधलं जातं, बोललं जातं. हे आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरला शिकलेलो आहोत. त्यानंतर तुम्ही हे समानार्थी शब्द वाचले होते आणि त्यातील काही शब्दांचा वाक्यात उपयोग देखील केला होता, राईट? आणि इथून आपण आता सुरुवात करूया. तर काही शब्द असे आहेत मराठी भाषेत ज्यांना एकापेक्षा जास्त समानार्थी शब्द आहेत, ओके. जसं पान, पानाला पर्ण, पत्र, दल अशा प्रकारचे समानार्थी शब्द आहेत. परंपरा, परंपरा म्हणजे ट्रेडिशन, त्याला प्रथा, पद्धत, चाल, रीत अशा प्रकारचे समानार्थी शब्द आहेत. प्रभात म्हणजे सकाळ, उषा, पहाट, प्रातःकाळ. त्याचप्रमाणे पाठ, नियम, धडा, पुन्हा पुन्हा. पार्वती देवीचं नाव, तिला उमा, दुर्गा, गौरी, भवानी या नावांनी देखील संबोधलं जातं. पुष्प म्हणजे फूल, फ्लावर, फुलाला कुसुम, सुमन, फूल या नावाने संबोधलं जातं. यापैकी कुसुम आणि सुमन ही जी नावं आहेत, ही नावं मोस्टली कवितेत वगैरे वापरली जातात. पिता, पिता, फादर, जनक, तीर्थरूप, बाप, वडील, राईट? अशा शब्दांचा वापर पिता या शब्दाचे समानार्थी शब्द म्हणून केला जातो. प्रताप, प्रताप म्हणजे कोणता तरी मोठा पराक्रम. वेलोर, शौर्य, बहादुरी, पराक्रम. पुरुष, मर्द, नर, मनुष्य. म्हणजेच मराठीमध्ये जसं जसं तुम्ही वाचत जाल, एखादा लेख घ्याल किंवा न्यूजपेपर घ्याल, एखादी मॅगझिन घ्याल, त्यामध्ये कविता आणि लेख छापून आलेले असतात, तर त्यावेळी तुम्हाला असे शब्द समोर येतील आणि ते शब्द तुम्ही तुमच्या शब्दांशी समानार्थ तो शब्द कशाचा समानार्थी शब्द आहे त्याच्याशी रिलेट करून त्यामुळे तुम्हाला वाक्याचा अर्थ क्लिअर होईल. जर तुम्हाला असं आलं की राजा दशरथ हा रामाचा जनक होता, ओके, तर यामध्ये काय होता? जनक होता. मग जनक हा शब्द मोस्टली पटकन कळून येत नाही. एक फॉर एक्झाम्पल हा, तर मग तुम्ही त्याचा समानार्थी शब्द शोधला, तर तो आहे पिता. मग राजा दशरथ हा रामाचा पिता होता, ओके. मग यावरून आपल्याला त्या वाक्याचा अर्थ लगेच स्पष्ट होईल. म्हणजे जेव्हा तुम्हाला असा शब्द येईल ज्याचा काही कळत नाहीये मीनिंग, त्यावेळी त्याचा समानार्थी शब्द शोधण्याचा प्रयत्न करा. नॉट नेसेसरी की तुम्हाला पाठच करावे करायला पाहिजेत. असं नाही की तुम्ही मराठी शिकताय आणि तुम्हाला येत नाहीयेत. असे कितीतरी शब्द आहेत मराठीमध्ये, असे कितीतरी समानार्थी शब्द असतील जे मला लगेच आठवणार नाहीत. समोर एखादा शब्द आला आणि हा याचा समानार्थी शब्द हाच आहे, हे मला देखील आठवणार नाही, कारण आम्ही पण हे सगळं शाळेच्या वेळी शिकलो आणि शाळेत पण एवढे 400-500 समानार्थी शब्द कोणीच शिकवत नाही, राईट? म्हणून आपण हे सगळं शोधण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही गुगल करू शकता, एखादा शब्द जर वाटत असेल याचा समानार्थी शब्द काय आहे तर. आणि प्रत्येक वेळी गुगलवर पण विश्वास न ठेवता खरंच हा याचा समानार्थी शब्द आहे का हे देखील आपण पडताळलं पाहिजे. आता कसं पडताळायचं? समान अर्थ, काय समानार्थी शब्दाचा अर्थ होतो?
समान अर्थ असणारे शब्द, राईट? थोडं आता एवढ्या लेक्चर्स मधून तुमचं जे 85th 85व लेक्चर चालू आहे यामधून तुम्हाला मराठीचा एवढा तर गंध आलाच असेल की हा या शब्दाचा अर्थ हा नाहीच होऊ शकत, एवढं तर तुम्ही कॉन्फिडंट आता असाल, राईट? तर त्या पद्धतीने समानार्थी शब्दांचा वापर करायचा आहे आणि ते शोधण्याचा प्रयत्न देखील करायचा आहे. तर इथे लास्ट लेक्चरला आपण पूर्ण कंटिन्यू नाही करू शकलो म्हणून मी तुम्हाला होमवर्क दिला नाही, पण हा असेल तुमचा आजच्या लेक्चरचा होमवर्क, ज्यामध्ये एक कोड आहे बघा. तुम्हाला आय थिंक सरांनी सांगितलं होतं और नॉट आय डोंट नो, पण हे जे पेपर असतात छोटे लाईक मराठी पेपर, त्यामध्ये असं कोड येतं, पझल कोडे म्हणतात त्याला मराठीमध्ये, पझल कोडे. यामध्ये उभी आणि आडवी अक्षर आपल्याला लिहायची असतात, हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल अशा प्रकारे त्याची अरेंजमेंट असते. जसं आता मस्तक, मस्तक हा एक नंबरचा शब्द आहे बरोबर, मग एक काय आहे, उभा आहे बघा, मग तिथे मस्तकाला दोन अक्षरी शब्द कोणता येऊ शकतो? तर शीर, डोके, ओके, जे पुढे सूट होईल असा शब्द तुम्हाला वापरायचा आहे. जर एकला तुम्ही शीर लिहिलं तर दोन आहे कचरा, राईट? तर दोन आडवा हा कचऱ्याला सिमिलर शब्द, कचऱ्याचा समानार्थी शब्द असायला पाहिजे. जो डोके लिहिलं तर के वरून किंवा मस्तकाला शीर लिहिलं तर र वरून चालू व्हायला पाहिजे. पण इथे आता लक्ष द्या हा, जर आपण सी पहिला उभा शब्द आहे आपला, आपल्याला हवाय मस्तक, मस्तक या शब्दाचा समानार्थी शब्द, आणि आपल्याकडे असे दोन ब्लॉक आहेत बरोबर, ज्याला वन नंबर दिलाय, आणि इथे हा असा टू आहे जो आडवा आहे, आणि टू चा शब्द होता कचरा, राईट? मग आपण खूप विचार करायला पाहिजे. मस्तक, मस्तकला डोके शीर असं काहीही म्हणू शकतो. जर मी इथे शीर लिहिलं तर र वरून चालू होणारा कचऱ्याला समानार्थी शब्द नाही, म्हणून मी इथे लिहिणार डोके आणि कचरा केर, कचऱ्याचा समानार्थी शब्द आहे केर, घाण, ओके, हे समानार्थी शब्द आहेत कचऱ्याचे, गार्बेज, ओके. मराठीमध्ये त्याला केर हा देखील शब्द वापरला जातो. मग अशा प्रकारे मी इथे डोकं लावून अशा प्रकारे हे पझल सॉल्व केलं. तसंच हे पूर्ण पझल ज्यामध्ये उभे आणि आडवे शब्द आहेत ते कशा प्रकारे सूट होतील हे तुम्हाला व्यवस्थितपणे शोधून काढायचं आहे. आणि जर तुम्ही मराठी पेपर वाचत असाल आणि त्यामध्ये असं एखादं कोड आलं तर ते पण सॉल्व करून मला पूर्ण वीक आहे, नेक्स्ट वीक आपला थर्सडे लेक्चर नाही होणार आहे ॲज आय टोल्ड यू अर्लियर, राईट? मग पूर्ण वीक आहे तुमच्याकडे, एक जर अरेंज झालं सॅटरडे वगैरे तर मी घेणार ते लेक्चर, मग तेव्हा तुमचं रेडी हवंय. तुम्ही काय करायचं आहे हे पण सोडवा कोड, आणि पेपरमध्ये जर तुम्ही त्या काळात एखादा मराठी पेपर आणला, मोस्टली मुंबई चौफेर आणि नवा काळ या पेपरांमध्ये हे कोडे भरपूर जास्त प्रमाणात येतात, पण जर छोटं कोड असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करा. कधी कधी मोठ्या कोड्यांमध्ये खूप जास्त येतं मराठी पिक्चरचं नाव वगैरे, मग ते आपल्याला पॉसिबल नाही, ओके. मग छोटं कोड असेल तर त्यामध्ये समानार्थी शब्द वगैरे असतात, तर ते सोडवण्याचा प्रयत्न करून तो फोटो काढून ग्रुपवर पाठवायचा आहे, ओके. तर आजच्यासाठी ह्याचं स्क्रीनशॉट घ्या, जे तुमच्या जवळ राहील, म्हणजे जरी माझ्याकडून ग्रुपवर पोस्ट करायचं राहून गेलं तरी तुमच्याकडे हे असेल, आणि अशाच प्रकारे जसं आहे तसंच लिहायचं आहे. आन्सर लिहिताना हे जे पझल फॉर्म आहे तो जसाच्या तसा तुमच्या वहीत असायला हवा, ओके. डन विथ द स्क्रीनशॉट. येस, ओके.
नेक्स्ट, आता आज तुम्हाला बोलायचं आहे. ओके, तर समानार्थी शब्दांमध्ये मी तुम्हाला ऍड करून अजून काही शब्द शोधून देईन. ते फक्त वाचून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, बाकी जास्त काही नाही. नेक्स्ट लेक्चर आपण विरुद्धार्थी शब्द पण घेऊया. तर इथे काही प्रसंग दिलेले आहेत. प्रसंग म्हणजे एक इन्सिडन्स. ओके, तर इथे प्रसंग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे प्रसंग आहेत आणि त्या प्रत्येक प्रसंगासाठी काहीतरी लिहिलेलं आहे. ते वाचून त्याची गोष्ट तयार करायची आहे. यू हॅव टू मेक अ स्टोरी. प्रसंग 1 सांगतो, एकदा एक हरिण जंगलाबाहेर येते. समोरून एक प्रवासी रेल्वे येत असते. हरिण प्रवासी रेल्वेजवळ येताच तिच्या बरोबर धावायला सुरुवात करते. पुढे एका स्टेशनवर रेल्वे थांबते. हरिण मात्र पुढे धावत जाते. जंगलात जाऊन इतर सर्व प्राण्यांपुढे आपण रेल्वेला हरवलं अशी फुशारकी मारते. फुशारकी मारते मतलब आपलं बडप्पण बताती है. कोल्ह्याला शंका येते. तो हरणाबरोबर जंगलाबाहेर येतो. शंका येते म्हणजे डाऊट येतो. पुन्हा हरणाची व रेल्वेची शर्यत सुरू होते. कोल्हा दोघांच्या मागे धावतो. ती रेल्वे मालगाडी असते. कोठेही न थांबता पुढे पुढे जाते. हरिण दमून जमिनीवर बसते. मानवाने तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली रेल्वे आपल्यापेक्षा वेगवान आहे हे हरणाच्या लक्षात येते. ओके, आता मी एक्सप्लेन करते, त्यानंतर तुम्हाला वेळ दिला जाईल आणि तुम्ही लिहा. जस्ट अ मिनिट. ओके, तर पहिला प्रसंग. एकदा एक हरिण जंगलाबाहेर येते. एक दिन एक हिरन जंगल से बाहर आता है और उसके सामने से एक प्रवासी रेलवे मतलब हमारी पैसेंजर ट्रेन वो जा रही होती है. जब वो हिरन पैसेंजर ट्रेन जब पास आती है तब वो हिरन उसके साथ भागना शुरू करती है. मतलब बाजू बाजू में पैसेंजर ट्रेन बाजू में चलती है और हिरन उससे उसके बाजू से दौड़ना शुरू कर देती है. नेक्स्ट एक स्टेशन पे जाके पैसेंजर ट्रेन तो हर स्टेशन पे रुकती है, राइट? तो वो एक स्टेशन पे जाके रुक जाती है लेकिन हिरन उसके बाजू से आगे भाग जाती है. तो हिरन को लगता है कि वाह, मैंने तो ये रेस जीत ली है, मैं तो इससे भी ज्यादा फास्ट हूँ वगैरह वगैरह. वो जंगल में जाके सारे जो अदर दूसरे जानवर होते हैं उसके सामने अपना बड़प्पन बताती रहती है, बातें बनाती रहती है. तो जो फॉक्स होता है उसे एक डाउट आता है. वो जंगल के वो हिरन के साथ जंगल के बाहर आता है और फिर से बोलता है कि चलो बताओ हमें अभी अभी इस ट्रेन के साथ दौड़कर शर्यत लगाकर बताओ. और वो जो फॉक्स होता है वो भी उनके पीछे पीछे भागने लगता है. तो वो जो ट्रेन होती है वो मालगाड़ी होती है, गुड्स ट्रेन होती है. तो वो तो कहीं भी नहीं रुकती. तो वो आगे एकदम फास्ट फास्ट आगे चली जाती है और हिरन थक के जमीन पर बैठ जाता है. तो इस स्टोरी से ये पता चलता है कि मनुष्य ने जो तंत्रज्ञान जो टेक्नोलॉजी यूज की है रेलवे बनाने में, ये हमसे बहुत ज्यादा गतिमान है, वेगवान है आहे. ये हिरन के ध्यान में आता है, हे हरणाच्या लक्षात येते. आता भरपूर कंटेंट इथेच दिला आहे. भरपूर कंटेंट तुमच्या समोरच आहे. तुम्ही थोडं तिला रंगवण्याचा प्रयत्न करा. थोडं तुमची भाषा वापरून, थोडी छान भाषा वापरून ही गोष्ट लिहिण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला 10 मिनिटं दिले जातील आणि त्यानंतर तुम्ही ती बोलून दाखवायची आहे. ओके, काही डाऊट आहे? एनी डाऊट? हां बोला बोला रमणजी. मॅडम, पूर्ण गोष्टी लिहायच्या आहे. हाँ, पूर्ण गोष्ट लिहून सांगायची आहे. तुम्ही इथे ऑलरेडी सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते यूज करू शकता आणि त्याबरोबर तुमचे सेंटेन्स जसं आता
एकदा एक हरिण जंगलाबाहेर येते, त्याच्या आधी तुम्ही असं बोलू असं लिहू शकता, रामपूर नावाचं गाव होतं, त्यामागे एक मोठं जंगल होतं, अशा प्रकारे ऍड करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. ओके, येस, क्लिअर? 10 मिनिट इज इनफ. दहा मिनिटे हा वेळ पुरेसा आहे का? ओके, आपण 9:30 ला बघूया. ओके, चला स्टार्ट. आय विल शेअर द स्क्रीन. स्टार्ट.
फक्त 3 मिनिटे राहिली आहेत. जर झालं असेल तुमचं तर तुम्ही डायरेक्ट माइक ऑन करून सांगू शकता, कॉज फक्त 2 स्टुडंट्स आहेत, तर इट्स ओके की तुम्ही डायरेक्ट माइक ऑन करून सांगताय. ओके ओके वेळ संपलेला आहे तुमचा. आता ज्याचं झालंय त्याने सुरुवात करायची आहे. येस प्रदीप्ताजी, रमनजी डन. यस मैडम डन. हेलो. यस प्रदीप्ता जी, आप बोलोगे? जी मैं बोल सकती हूँ. हाँ बोलिए. फिर सिर्फ लास्ट पैराग्राफ में एज इट इज ही रख चुकी हूँ, मानवाने तंत्रज्ञानाचा वापर करून. ओके ठीक आहे. हाँ बाकी स्टोरी एज इट इज, मतलब थोड़ा थोड़ा चेंज किया है. ओके ठीक आहे. वाचा. तो मेरा स्टोरी स्टार्ट होता है कि झारखंड प्रदेशात लोहरदगा ते आकाशी एक रेल्वे मार्ग आहे. आजूबाजूला मोठा वनक्षेत्र आहे, तेथे भरपूर वन्य प्राणी राहतात. एक दिवशी एक हरिण रेल्वे रुळावर आले. त्यावेळी लोहरदगा मेल त्या रुळावर धावत होती. कर्णाला त्याच्या धावण्याच्या क्षमतेचा अभिमान होता. त्याने ट्रेनशी स्पर्धा करण्याचा विचार केला. हरिण रेल्वे रुळावर धावू लागले. ट्रेन पुढच्या स्टेशनवर थांबली. हरिण धावतच राहिले. या स्पर्धेत त्याने ट्रेनचा पराभव केला असा त्याला विश्वास होता. हरिणीला खूप आनंद झाला. ते त्या जंगलातील इतर प्राण्याकडे गेला आणि त्याच्या यशाबद्दल बढाई मारली. सर्वजण अचंबित झाले, पण कोलिहाला संशय आला.
हरिण घेऊन रेल्वे रुईरा जवळ आला. त्याला त्या रुळावरून दुसरी ट्रेन धावताना दिसली आणि हरिण धावू लागले. हरणावर लक्ष ठेवण्यासाठी कोल्हा देखील त्यांच्या मध्ये धावला. पण ही ट्रेन धावताना थकत नाही आणि थांबत नाही हे पाहून हरणाला खूप आश्चर्य वाटले. प्रत्यक्षात ही मालगाडी आहे हे हरणाला माहित नव्हते. काही वेळाने हरिण खूप थकले होते आणि पुढे धावू शकत नव्हते. ट्रेन थांबली नाही त्यामुळे हरणाला थांबवावे लागले आणि तो जमिनीवर बसला. मानवाने तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली रेल्वे आपल्या पेक्षा वेगवान आहे हे हरण्याच्या लक्षात येते. व्हेरी गुड. खूपच म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीने, खूप छान पद्धतीने लिहिलेलं आहे आणि वाचून दाखवलेलं आहे. एक ही चूक नाहीये या गोष्टीत. खूपच छान असं वाटतंय की तुम्ही स्वतःच ही बनवलेली आहे, कोणत्याही पॉइंटचा वापर न करता. व्हेरी गुड, खूप छान. रमणजी तुमचं झालंय का? हो मॅडम. हा वाचा. एकदा एक हरिण मधुपूर जंगलात राहतो. त्या एक दिवस जंगला बाहेर येते. त्याला समोरून एक प्रवासी रेल्वे बघितला. हरिण प्रवासी रेल्वे जवळ येताच तिच्या बरोबर धावायला लागलो. कुठे बेलापूर स्टेशनवर रेल्वे थांबते. हरिण कुठे धावत जाते त्याला म्हटला की ती रेल्वेला हरवले जंगलात. त्याला वाटते की त्याने रेल्वेला हरवले. त्याला वाटले वाटते वाटते की त्याने रेल्वेला हरवले. की त्याने रेल्वेला रेल्वेला हरवले. हरवले जंगलात जाऊन त्याशी हुशारकी मारते. कोलाला शंका येते. तो हरणा बरोबर जंगला बाहेर येतो. पुन्हा जंगला कोला समोर हरणाची आणि रेल्वेची शर्यत सुरू झाली. कोला दोघांचे मागे धावत लागलो. ती रेल्वे मालगाडी असते. लागतो किंवा कोल्हा दोघांच्याही मागे धावू लागला. धावू लागला. या दॅट इज बेटर. येस, धावू लागला. हो, ती रेल्वे मालगाडी असते. ती कुठे थांबत नाही. हरिण हरला. ती समजले की रेल्वे त्यापेक्षा खूप जोरात धावतो. धावते धावते. ओके, डन. हो मॅडम. हा आता गोष्ट छान आहे. काही थोडेसे करेक्शन मी तुम्हाला सांगितले. फक्त यामध्ये हे हा जो आठवा प्रसंग वापरलेला आहे त्याचा वापर करा. म्हणजे गोष्टीला एक प्रकारचं कन्क्ल्युजन मिळेल. ओके, आता एक संभाषण वाचा आणि त्यानंतर पुन्हा तुम्हालाच बोलायचं आहे. तर संभाषण इथे. येस, मैत्री तंत्रज्ञानाशी. प्रदीप्ताजी तुम्ही सुरुवात करा. तेजस. मिनल. ए मिनल, अग आता आपली शाळा लवकरच सुरू होणार आहे. आपण या वर्षी आणलेली नवीन पुस्तक वाचायला हवीत. तू या वर्षीची नवीन पुस्तक पाहिलीस का? मिनल. हो दादा. अरे मी पुस्तक वाचली नाहीत पण बघितली आहेत. तेजस. आवडली का तुला तुझी पुस्तक? मिनल. अरे मला तर माझी पुस्तक खूपच आवडली. मागील वर्षापेक्षा ही या वर्षीची पुस्तक खूपच सुरेख आहेत. नव्या कोऱ्या पुस्तकाचा सुगंध, त्यातील आकर्षक चित्रे, पाठांची मांडणी मला खूपच आवडली. तेजस. अग मला पण माझी पुस्तक खूप आवडली आहे. अभ्यास करताना नक्कीच मजा येणार आहे. मिनल. अरे पण नवीन पुस्तकांत
सर्व घड्यांखाली चौकटीत काहीतरी दिलेले दिले आहे, हे काय आहे मला कळलंच नाही. तेजस, दाखव बर मला काय आहे ते. मिलन, हे बघ पुस्तकातील पाठ खालील क्यू आर कोड दाखवते. तेजस, अग मिनल, हा तर क्यू आर कोड आहे. मिनल, क्यू आर कोड म्हणजे काय रे दादा? पूर्वीच्या पुस्तकांत तर असं काही दिलं जात नव्हत. तेजस, अग क्यू आर कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड. अग, मोबाईल वर क्यू आर कोड स्कॅनर हे अप्लिकेशन सॉफ्टवेअर डाउनलोड करावे लागते. या सॉफ्टवेअर हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला पाठ, कविता, इतर घटक या संबंधीच्या काही लिंक्स दिसतात. त्याद्वारा ऑडिओ, व्हिडिओ तसेच इतर पूरक साहित्य आपल्याला पाहायला मिळते. आपण ते ऐकू शकतो, पाहू शकतो आणि वाचूही शकतो. अभ्यासासाठी त्याचा आपल्याला पुन्हा पुन्हा वापरही करता येऊ शकतो. मिनल, अरे हे तर खूपच छान आहे. आपल्या पाठ्यपुस्तकातील घटकासंबंधीची माहिती खूपच कमी वेळात उपलब्ध होत असल्यामुळे विविध प्रकारचे साहित्य व माहिती शोधण्यासाठीचा आपला वेळही वाचणार आहे. चल दादा, आपण लगेच आपल्या मोबाईल वर हे ऍप डाउनलोड करून घेऊया, याने अधिकाधिक माहिती मिळवूया. व्हेरी गुड. काही डाउट आहे तुम्हाला? हा, एक शब्द उधर दिखा था, एकदम पहिला पॅराग्राफ मी था. सुरेख क्या मतलब? खूपच सुरेख आहेत. सुरेख म्हणजे सुंदर, छान. अच्छा, सुंदर कोई बोले. हा हा, ओके मॅडम, येस, गुड. रमणजी तुम्ही वाचा. हो मॅडम. तेजस, मिनल, हे मिनल, अग आता आपली शाळा लवकरच सुरू होणार आहे. आपण यावर्षी आणलेली नवीन पुस्तक वाचायला हवीत. तू या वर्षीची नवीन पुस्तक पाहिलीस का? मिनल, हो दादा, अरे मी पुस्तक वाचली नाही पण बघितली आहेत. तेजस, आवडली का तुझ्या तुझी पुस्तक? मिनल, अरे मला तर माझी पुस्तक खूपच आवडली. मागील वर्षापेक्षाही या वर्षीची पुस्तक खूपच सुरेख आहेत. नव्या कोरिया पुस्तकांचा सुगंध, त्यातील आकर्षक चित्रे, पाठांची मांडणी मला खूपच आवडली. मांडणी मतलब मॅडम? अरेंजमेंट, मतलब जिस तरह से वो पाठ जो लेसन्स अरेंज किए गए वो उसको पसंद आया. ओके. तेजस, अग मला पण माझी पुस्तक खूप आवडली आहे. अभ्यास करताना नक्कीच मजा येणार आहे. मिनल, अरे पण नवीन पुस्तकात सर्व घड्या खाली चौकटीत काहीतरी दिलेले आहे, ते काय आहे मला कळलंच नाही. ये वाला, इसके पहले वाला सेंटेंस में कुछ डाउट था मैडम. घड़िया खाली मतलब धड़ान खाली म्हणजे लेसनच्या खाली, उसके नीचे, लाइक लेसन खत्म होने के बाद कुछ नीचे दिया गया है, ऐसे वो बता रहे. मतलब बॉक्स में चौकटीत म्हणजे एका फ्रेम मध्ये काहीतरी दिला आहे असं ती सांगते. ओके, मतलब कुछ एक्सरसाइज का कुछ होगा. हा, येस, नाही क्यू आर कोड आहे ना. ओके ओके ओके. हा, येस. अच्छा, और मला कळलंच नाही मतलब समझ में नहीं आया. कळलंच नाही म्हणजे समजलं नाही. ओके ओके, समजलं नाही. हा, दाखव बरं मला काय आहे ते. मिनल, हे बघ
पुस्तकातील पाठाखालील QR कोड दाखवते. तेजस, अगं मीनल हा तर QR कोड आहे. मीनल, QR कोड म्हणजे काय रे दादा? पूर्वीची पुस्तकांतर तर असं काही दिलं ना जात नव्हतं. तेजस, अगं QR कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड. अगं मोबाईल वर QR कोड स्कॅनर हे अप्लिकेशन सॉफ्टवेअर डाउनलोड करावे लागते. या सॉफ्टवेअर द्वारे हा QR कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला पाठ, कविता, इतर घटक या संबंधीच्या काही लिंक्स दिसतात. इतर घटक मतलब अदर जो भी पॉइंट्स है वो. ओके, त्याद्वारा ऑडिओ, व्हिडिओ तसेच इतर पूरक साहित्य आपल्याला पाहायला मिळते. आपण ते ऐकू शकतो, पाहू शकतो आणि वाचूही शकतो. अभ्यासासाठी त्याच्या आगे ऊपर करना होगा. आपल्याला पुन्हा पुन्हा वापरही करता येऊ शकतो. वापरही मतलब उसका और यूज भी कर सकते हैं. ओके, बार बार यूज कर सकते हैं. ओके मीनल, अरे हे तर खूपच छान आहे. आपल्याला पाठ्यपुस्तकातील घटका संबंधीची माहिती खूपच कमी वेळात उपलब्ध होत असल्यामुळे विविध प्रकारचे साहित्य व माहिती शोधण्यासाठीचा आपला वेळ ही वाचणार आहे. इसमें कुछ कुछ है घटका संबंधी. पाठ्यपुस्तकातील घटकांसंबंधी म्हणजे जो भी पॉइंट्स है उससे रिलेटेड जो इन्फॉर्मेशन है वो बहुत कम समय में हमें उपलब्ध होगी इस QR कोड के सहारे. और अलग अलग तरह के जो साहित्य है और उससे रिलेटेड जो इन्फॉर्मेशन है वो सर्च करने का हमारा जो वक्त टाइम है वो सर्च करने का. ओके हाँ, वाचणार आहे मतलब आपला वेळ ही बचेगा, हमारा टाइम बचेगा. ओके ओके चल दादा, आपण लगेच आपल्या मोबाईल वर हे ऍप डाउनलोड करून घेऊया आणि अधिकाधिक माहिती मिळवूया मतलब कलेक्ट करेंगे और ज्यादा से ज्यादा इन्फॉर्मेशन कलेक्ट करेंगे. अच्छा, तर हे होतं तुमचं संभाषण. आणि आता ओके, याचा सुद्धा एक स्क्रीनशॉट घ्या. जे अव्यय तुम्हाला अगोदर शिकवले होते ते इथे सर्कल मध्ये तुम्हाला शब्द दिले आहेत काही. तर तुम्ही आता ते शब्द कोणत्या अव्ययामध्ये फिट होत आहेत ते या टेबल मध्ये कंप्लीट करायचं आहे. हा टेबल ते शब्द लिहून. ओके डन. नेक्स्ट, आता अजून एक जस्ट 10 मिनिट्स आहेत आपल्याकडे. तर यामध्ये आता तुम्हाला गोष्ट लिहिण्यासाठी जो वेळ दिला गेला त्या प्रकारे वेळ दिला जाणार नाही. बघा, पॉइंट्स दिले आहेत. हे स्थळ कोणत्या गावातील, जिल्ह्यातील, राज्यातील किंवा देशातील आहे? हे स्थळ आवडण्याचे मुख्य कारण कोणते? या स्थळाची भौगोलिक वैशिष्ट्ये मतलब जो भी जिओग्राफिकल उसका व्हाट यू कैन से वैशिष्ट्य म्हणजे जो भी खासियत होगी जिओग्राफिकल वो बताएंगे. या स्थळाची संस्कृती व परंपरा अगर ट्रेडिशन के बारे में, कल्चर के बारे में अगर कुछ पता है आपको उस प्लेस के वो बताना है. तेथील लोक जीवन, लोकांची लाईफस्टाईल कशा प्रकारे आहे तिथे. आणि या स्थळाची ऐतिहासिक माहिती, हिस्टॉरिकल कुछ इन्फॉर्मेशन है तो. तर आता हे स्थळ म्हणजे तुम्ही
फिरला असाल कुठेतरी, जे स्थळ तुमच्यासाठी पहिल्यांदा नवीनच असेल, ओके? तर असं एखादं ठिकाण, असं एखादं स्थळ जिथे तुम्ही फिरून आला आहात, आणि या पॉइंट्सचा उपयोग करून तुम्ही मला फक्त त्याबद्दल माहिती सांगणार आहात, ओके? स्टार्ट करूया आपण. डायरेक्टली तुम्ही माहिती सांगायची आहे मला, एक कोणतंही प्लेस जे तुम्हाला आवडतं किंवा तुम्ही फिरून आला आहात, तर त्याबद्दल तुम्हाला या पॉइंट्सचा उपयोग करून माहिती सांगायची आहे. कुठे आहे ते, कोणत्या जिल्ह्यात, राज्यात किंवा कोणत्या देशात आहे, का आवडतं तुम्हाला, कशा प्रकारे आहे तिथे क्लायमेटिक कंडिशन किंवा भौगोलिक वैशिष्ट्य, मतलब ज्योग्राफिकल एरिया कैसे है वहाँ का, वहाँ के कल्चर या ट्रेडिशन के बारे में क्या आपको कुछ पता है तो वो बता सकते हो. लोगों का जीना किस तरह होता है, लाइफस्टाइल कैसी है, दैट यू कैन टेल. एंड अगर वहाँ पे कुछ हिस्टोरिक चीज है या फिर उस प्लेस की कोई हिस्टोरिक बात आपको पता है तो वो बता सकते हो. ओके प्रदीप्ता जी, आपण तुमच्यापासून सुरुवात करूया का? कोणत्याही प्लेस बद्दल तुम्ही माहिती सांगू शकता. कोई भी जगह ना मैडम. हाँ, कोई कोणतीही जी तुम्ही विजिट केली असेल. ओके. आता मी शीतला क्षेत्र बद्दल बोलेन. हा शीतला क्षेत्र हा एक लहान लहान जगह शहर तो फिर नहीं, वो क्या कहेंगे, कस्बा, लहान कस्बा है ये. उत्तराखंड बस्ती, बस, कस्बा म्हणजे वस्ती. हाँ, ओके, लहान बस्ती आहे. हाँ, व वस्ती मराठी मध्ये आपण वस्ती बोलतो. बस्ती ना, हाँ, व वस्ती, हाँ, हाँ यस. वस्ती आहे. हाँ, उत्तराखंड राज्य मध्ये भारत च्या उत्तरा उत्तरा देश मध्ये असते. ह्या हिमालया हिमालयाच्या 8,000 फीट उच्चता मध्ये सिचुएशन सिचुएटेड सिचुएटेड का क्या बोलूं, इट इज सिचुएटेड ऑन 8,000 फीट हाइट, ओके, ते तिथे वसलेले आहे. वसलेले आहे. ये हिमालय मध्ये 8,000 फीट उच्चता मध्ये वसले आहे. हे स्थल आवडण्याचे मुख्य कारण हे स्थान संपूर्ण भीड़ भाड़ रहित जगह को क्या बोलेंगे, एकदम ही निस्तब्ध भीड़ भाड़ नहीं है भर ये. भराती कि हाँ, वो गर्दी, भीड़भाड़ गर्दी. इस स्थान मध्ये कमी भीड़ भाड़ गर्दी नहीं आहे आणि हर दिशे भरपूर हिरवे जंगल आहे और ठंड भी थंडगार जगह आहे. हाँ, एक थंडगार जगह आहे, हिरवे जंगल भरपूर आणि करीब 110 किलोमीटर च्या हिमालय सफेद आई मीन पांढऱ्या रंगाच्या पर्वत श्रेणी दिसतात. हा जगह अतीव सुंदर आहे. हा जगह साधारण ग्राम, जागा, हाँ, ही जगह हाँ, जगह नहीं, जागा. जागा, हाँ, ही जगह साधारण पहाड़ी पहाड़ी कहते थे, पहाड़ी लोग लोग बोले तो पहाड़ी जनता, पहाड़ी जनता रहता. हा स्थान या हा जगह एक मंदिर असते, शीतला देवी चा मंदिर. हाँ, या जागी एक शीतला देवीचे मंदिर आहे. या जगह एक शीतला देवीचे मंदिर आहे. लोक इथे साधारण शेतकरी आहे. या स्थान मध्ये एक कुमायू मंडल विकास निगमचा बंगलो आहे.
हा जगह अतीव मनोरम आणि शरीर शरीर के लिए अच्छा शरीर शरीर साठी अति उत्तम आहे, शरीर स्वस्थ साठी अति उत्तम आहे। इसका ऐतिहासिक कुछ है नहीं उसमें। ओके ठीक आहे, ओके वेरी गुड। रमन जी तुम्ही बोला। हो मॅडम, मी शिर्डी मध्ये साईबाबाचे मंदिरला गेलो होतो। हे मंदिर नाशिक जिल्हा मध्ये आहे आणि आणि महाराष्ट्र नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य मध्ये आहे। हे हा मंदिर खूप प्राचीन आहे आणि त्या आणि दर्शनासाठी खूप त्या मंदिर ला दर्शनासाठी खूप भीड होतो, खूप गर्दी होतो, होते खूप गर्दी होते। त्या मंदिर मध्ये त्या मंदिर मध्ये दर्शन खूप व्यवस्थितपणे होते आणि आणि साईबाबाची मंदिर साईबाबाची मूर्ती मार्बल मार्बल लाव मार्बल लाव निर्मित होते, मार्बल बनवलेली होती, मार्बल मार्बलचा वापर करून बनवली होती, मार्बलचा वापर करून बनवली होती। साईबाबाच्या सिंहासन क्या उसको इसको गोल्ड को क्या बोलते हैं मैडम, स्वर्ण स्वर्ण सोने, हाँ स्वर्ण स्वर्णाची बनवली आहे, सोन्याचे बनवले आहे, सोन्याची बनवले बनवले आहे। ती मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि त्या मंदिर शिर्डी जवळ एक शनी प्रसिद्ध शनी मंदिर पण आहे। ती मंदिरचं नाव शनी शिंगणापूर ती मंदिर शनी शनी शिंगणापूर मध्ये आहे। त्या मंदिर मी त्या मंदिरला गेलो होतो आणि शनी शनी जी शनी जीची मूर्तीचे दर्शन केलो होतो। त्या मंदिर पण खूप खूप प्राचीन आहे आणि आणि त्या मंदिर मध्ये पण खूप खूप गर्दी होतो। मला दोन दोन दोघेही मंदिर दर्शन केला पर्यंत खूप आनंद होतो। मला दोन्ही मंदिरात दर्शन मिळालं याचा मला खूप आनंद झाला। हा मला दोन दोघेही मंदिरला दर्शन मिळाले याचा मला खूप आनंद झालो। यस झाला, आनंद झाला, झाला आनंद झाला। यस ओके डन, ओके व्हेरी गुड। यस आता गोष्ट तर तुम्ही खूपच छान प्रकारे लिहिलेली आहे। हे जे कन्व्हर्सेशन हे जे आता तुम्ही बोललात वर्बली हे सुद्धा मी तुम्हाला पाठवणार आहे होमवर्कला, त्यामध्ये व्यवस्थितपणे लिहायचं आहे। आता मी ऑन द स्पॉट सांगितलं तरी सुद्धा तुम्ही छान बोलण्याचा प्रयत्न केला, पण व्यवस्थित वेळ घेऊन लिहून पुढच्या क्लासमध्ये बोलून दाखवायचं आहे। ग्रुपवर पोस्ट करू नका, क्लासमध्ये आपण बोलून घेणार आहोत। ओके तर आजसाठी एवढंच, नेक्स्ट लेक्चर जर थर्सडे तर मोस्टली नाहीच जमणार, एखाद्या दुसऱ्या दिवशी घेतला
लाइक ट्यूजडे तर तुम्हाला जमेल का नेक्स्ट वीक? मॅडम मेरे ठीक है. ओके येस ओके ठीक आहे. मग जर गुरुवारी जमणार नसेल तर तुम्हाला मंगळवारी सकाळी मेसेज टाकण्यात येईल की चालेल का आज. जर मेजॉरिटी येस असेल म्हणजे दोन जरी स्टुडंट असतील जसं तुम्ही रेग्युलर असता तर तुमचा क्लास घेण्यात येईल. ओके मैडम उसका स्क्रीनशॉट लेना था वो वाला जो स्लाइड था हाँ हाँ विच वन लास्ट वन जो अभी अभी पढ़े थे. ओके याचा का हो मैडम हाँ क्या क्या मैडम तुमचे लहान मुलं कसे आहे? ओके ठीक आहे. तो त्या दिवशी त्याने त्याच्याच ओठावर चावून घेतलं होतं आणि त्याचे हाताने एवढं स्किनला त्याने हे करून घेतलं होतं की बहुत ज्यादा एकदम ब्लड आ रहा था वहां से और अच्छा हाथ से नाखून से ये कर लिए नाखून से ये नाखून से बहुत ज्यादा यस ओ नाखून उसका बड़ा जस्ट 4 इयर्स ओल्ड तो बड़ा बहुत बड़ा हो गया ज्यादा हाँ हाँ तो बहुत ज्यादा उसने कर लिया था हाथ वगैरह में पूरी इधर उधर दिख रहा था ब्लड तो इसके लिए मैं बहुत ज्यादा डर गई थी. नाउ ओके इट्स ओके हाँ ओके धन्यवाद. चला शुभ रात्रि. रात्रि में.